तर कशा काय मंडळी, वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग। तर मंडे टाइम झालेला आहे भाड्याला निघायचा, वाजलेले आहेत करेक्ट 7:56 झालेली आहेत। आणि ओव्हरऑल आजचा व्लॉग सुद्धा मागच्या सारखाच होणार आहे, जसं कुणकेश्वरला गेलेलो ना, आज पण आपण देवदर्शन करत 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 आता कुठे जातोय ना ते बघूया। आता निघायचा तर टाइम झालेला आहे, तर शेवटपर्यंत बघा ब्लॉग। आज रिक्षाचं ट्रॅव्हल आणि त्याच्याशिवाय तुम्ही मस्त मंदिरं बघणार आहात जबरदस्त। आणि आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना मी फिरवतोय, मस्त देवदर्शन करतोय त्यांच्यासोबत। मी पण जिथे जिथे जाणार आहे ना, दोन ठिकाणी मी गेलेलो आहे, पण एका ठिकाणी मी गेलेलो नाही अजून, ते तुम्हाला तिकडे गेल्यानंतर सांगतो कुठे नाही गेलोय। सो लेट्स गो, वेळ नाही काढत, पटपट जाऊया, 7:15 टायमिंग आहे आपल्याला। आणि आता जरा मी लेटच बाहेर पडतोय, पण त्यांच्या घरी टाईमवरतीच पोहोचणार। सो लेट्स गो, निघूया। मंडळी आपण पहिल्या डेस्टिनेशनवर तर पोहोचलोय, आणि कुठे पोहोचलोय तुम्हाला दाखवतो पहिलं डेस्टिनेशन आपलं काय आहे। सो मंडळी आपण कुठे येऊन पोहोचलोय बघा, श्रीदेवी माऊली प्रसन्न। तर आपण आहोत मंडळी सोनुर्ली गावात, खूप प्रसिद्ध देवस्थान आहे मंडळी। आणि मी तर पहिल्यांदा आलोय, ज्यांच्यासोबत आलोय ना ते आतमध्ये जात आहेत तिकडे पाया पडायला, तर आपण पण जाऊया। मंदिर लांबच किती सुंदर वाटते बघा, आणि इथेच करेक्ट शाळा पण आहे लागूनच, तुम्ही बघू शकताय जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सोनुर्ली नंबर 1। तर इकडनं कोण असाल तर नक्की कमेंट करा। एंट्रन्स इकडच्या साईड नाही आणि तिकडनं पण छोटे छोटे आहेत, तर पहिली गोष्ट तर जाऊया आणि पाया पडून येऊया। दीपस्तंभ बघा मंडई, अतिशय सुंदर। बघू शकताय श्रीदेवी माऊली प्रसन्न सोनुर्ली। आत्मने जाऊया आणि पहिलं तर दर्शन घेऊन येऊया। आपलं तर दर्शन घेऊन झालेलं आहे, आणि तुम्हाला आतमध्ये मी विचारलंय म्हणजे आतमध्ये शूटिंग वगैरे करायला अलाउड नाही, तर तुम्हाला इकडचं दाखवू शकतो। तर सभा मंडपच केवढा मोठा आहे बघा, सरांचं पण दर्शन वगैरे झालेलं आहे, आणि मी तर बाहेरच होतो, आतमध्ये एकदम अलाउड नाही व्हिडिओ वगैरे करायला। तर आता मी नेक्स्ट स्टेशनवरती जाणार आहोत आपल्या। आणि दुसरी गोष्ट तर जत्रा आहे मंडे 28 नोव्हेंबरला, मला माहितीनुसार कळालं, माझे फ्रेंड भेटले एक, तर नक्की या जत्रेला, एवढं तर सांगून ठेवतोय। तर कसं आहे मंदिर सर? मंदिर एकदम छान आहे, आम्ही पुढे आलो होतो, माहेरची देवी। तर मॅडम आमच्या माहेरची देवी आहे, आणि मी तर पहिल्यांदा झालो, आणि सरांमुळे मला ही आता ठिकाणं बघायला मिळत आहेत, मागच्या वेळी कुणकेश्वर आणि आता इकडे सोनुर्लीला। मागे आलो तर बंदीचं काम चालू होतं। हा, नक्की या मंदिराची भेट घ्या आणि दर्शन घेऊन जा देवीचं। भराडी देवी सारखी, आंगणेवाडी सारखी। आणि दुसरी गोष्ट तर लोटांगणासाठी खूप प्रसिद्ध आहे मंडे, आणि देवी नवसाला पावते। मंडे निघूया चला। मंडळी आपण येऊन पोहोचलोय डायरेक्ट आता रेडी येथील श्री गणेश मंदिरकडे। तर बघू शकताय बाहेरनं मंदिर किती सुंदर आहे, आणि बाहेरचा एरिया पण एकदम मस्त मोठा आहे। तर बाहेर तर नंतर फिरूया, जाऊया पहिलं दर्शन घेऊन येऊया। तर आतमध्ये तर आलोय, तर मंडळी बोला गणपती बाप्पा मोरया। तर पाया पडून घ्या, मूर्ती तर एकदम सुंदर, मंदिराचा आवार तर एकदम साफच आहे। त्याशिवाय तुम्ही बघू शकताय मस्त मस्त सुंदर मंदिराच्या साईडनं, पूर्ण मंदिराच्या साईडनं गोल मंडळी ना अशी सुंदर फुलझाडं लावलेली आहेत, आणि ती तर एकदमच अट्रॅक्टिव्ह वाटतात। तर आमचं तर मंदिर बघून झालं, आणि मंडळी आता आपण चाललोय आपल्या पुढील ठिकाणी, तर लेट्स गो। आपण येऊन पोहोचलो मंडळी अजून एका प्रसिद्ध धार्मिक स्थळाकडे, श्रीदेव वेतोबा संस्थान आरवली येथे। तर मंडळी आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊन येऊया। तर आतमध्ये जाताना तुम्ही बघू शकताय मस्त सुंदर दुकानं वगैरे आहेत, आणि आतमध्ये आल्यानंतर आहे मोठं भव्य सभा मंडप। तर आपण आतमध्ये जाऊया आणि पहिली गोष्ट तर दर्शन घेऊन येऊया। आणि मंडळी भाविकांची गर्दी इकडे नेहमीच असते, तर पाया पडून घ्या। आणि तुमचा काही नवस असेल ना मंडळी, तर तुम्ही अशा प्रकारे चपलाच्या स्वरूपात तो नवस पण पूर्ण करू शकताय। त्याचप्रमाणे तुम्ही या ज्या चप्पल बघताय ना मंडळी, तर या चप्पल मंडळी 100 ते 150 वर्ष पूर्वीच्या आहेत, म्हणजे तुम्ही विचार करा। इथे मंडळी ना माहिती लिहिलेली आहे, तर तुम्ही वाचून घेऊ शकताय, एकदम मस्त बघायला मिळते, तर खूपच भारी वाटते एकदम। आणि याच सभा मंडपाबद्दल तुम्हाला बोलत होतो,
एकदम जबरदस्त, त्याचप्रमाणे जुनं बांधकाम आहे ना, तर बघायला एकदम भारी वाटतं। आणि मंदिराच्या बाहेरचा एरिया आहे असा भव्य मोठा, दोन्ही साईडला तेवढाच एरिया आहे मंडळी। आणि पहिली गोष्ट तर जुना बांधकाम आहे ना, त्याच्यामुळे बघायला एकदम भारी वाटतं आणि आता असं जास्त बघायला पण मिळत नाही। आणि या साईडला आहे मंडळी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्टेज। मंडळी आरवलीच्या श्रीदेव येतो मंदिरचं तर दर्शन झालं आणि आपण येऊन पोचलोय सरांच्या गावी मोचेमांडमध्ये। आता इकडे मंदिराकडे आलोय आपण डायरेक्ट। मंडळी आपण आहोत श्रीदेव गिरोबा मंदिर मोचेमांडमध्ये। मंदिर किती सुंदर आहे बघा, जाऊया आतमध्ये आणि पाया पडून येऊया। पाया तर पडून झालेला आहे आणि अतिशय सुंदर मंदिर मंडळी, काम बघा। मस्त सभा मंडप सुद्धा केवढा मोठा आहे बघा, एकदम मोठा। आणि इकडच्या साईडला आहे, तुम्ही बघू शकताय, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मोचेमांड। खूपच भारी वाटते मस्त एकदम इकडे येऊन। आणि थंड वातावरण आहे, बाहेरून चालू आहे पण मस्त वाटते, थंडगार सरांच्या गावी एकदम मस्त। जबरदस्त देवदर्शन आज एक्सप्लोअर केलेत आपण ठिकाणं। आणि पहिली गोष्ट तर म्हणजे जी जी ठिकाणं फिरलो आहे ना, सिंधुदुर्गामधील सगळ्यात प्रसिद्ध धार्मिक स्थळं आहेत आणि अजून पण तुम्ही जे बघणार आहात ना पुढे पुढे, ती सुद्धा सगळी प्रसिद्ध देवस्थानं किंवा प्रसिद्ध पर्यटन स्थळं आहेत, तर मजा येणार आहे मस्त। बघूया आता पाया पडून आले काय, लगेच निघूया। आता टाईम झालेला आहे करेक्ट 11:41, 12:45 होत आलेले आहेत, आपण बाहेर पडलो आहे सकाळी करेक्ट 8:00। सो बघूया आजचा प्रवास किती वाजता संपणार आहे आणि पुढे काय काय बघणार आहोत। मंडळी नेक्स्ट स्टॉप आपण घेतलेला आहे सागरेश्वर बीच, सागरेश्वर बीचकडे आहोत करेक्ट। आणि आता दुपारचा टाईम आहे, खरं तर संध्याकाळच्या टाईमला यायला पाहिजे पण आता जाता तो वाटेत आम्हाला लागत होतं, त्याच्यामुळे आम्ही इकडे थांबलो आहे। तुम्हाला बीच पण दाखवतो, ऊन जरा भरपूरच आहे प्रमाणाच्या बाहेर, बघू शकताय ऊन तर तुम्हाला पण जाणवतच असेल। खूप मोठा समुद्र किनारा आहे, तुम्ही बघू शकताय तिकडच्या साईडपर्यंत आणि इकडे एकदमच तिकडेपर्यंत लांब। मंडळी आमचं तर फिरून झालेलं आहे, तर तुम्ही पण नक्कीच या आणि सुंदर सुंदर पर्यटन स्थळं आहेत आमच्या इकडे सिंधुदुर्गमध्ये। सागरेश्वर किनाऱ्यावरती आहोत करेक्ट आपण आता। आणि आता अजिबात गर्दी नाही, मस्त समुद्र पण शांत आहे एकदम, तर एवढ्यात येऊन तुम्ही गर्मीत मस्त स्विमिंग वगैरे करू शकता। हो झाली, हो टाईम झालेला आहे मंडे करेक्ट 12:15 झालेले आहेत। बीचवरनं थोडासा पुढे आल्यानंतर ना तुम्ही बघू शकता इथे मस्त तुम्ही फोटो वगैरे काढू शकता, बघू शकता एकदम मस्त आहे फोटो काढण्यासाठी। इकडे भाजी विकताना बीच तर फिरून झालेला आहे मंडे आणि थोडाच पुढे आल्यानंतर ना मानसेश्वर देवस्थान आहे, तर आपण आता तिकडेच जातोय पाया पडायला। सो जाऊया आणि मस्त दर्शन घेऊन येऊया, कारण मी स्टॉप घेत घेत येतोय ना, त्याच्यामुळे ब्लॉग असा तुम्हाला कंटिन्यू असं वाटणार नाही, पुढे आल्यानंतर थांबतोय जातोय येतोय असं होतंय। तर देवस्थान एकदम प्रसिद्ध आहेत मंडळी, दाखवतो एकदम मस्त। कसं वाटलं मंदिर कमेंट करून नक्की सांगा। आणि आता आपण जाणार आहोत मंडई, बघूया आता जेवणार आहोत 100%, कारण आता टाईमच झालेला आहे, 12:30 होऊन गेलेले आहेत। आणि त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर आपण आता डायरेक्ट भेटणार आहोत मंडई, वेंगुर्ला बंदरच्या इकडे जाणार आहोत, तिकडे तुम्हाला मस्त बघायला मिळणार आहे। मी पण बरीच वर्ष आता गेलेलो नाही, तर आताच जाणार आहे, तर मजा येणार आहे, जाऊया मस्त। जेवण वगैरे करून आपण आलो आहे आपल्या पुढच्या डेस्टिनेशनवरती, पोहोचलो आहे वेंगुर्ला बंदरकडे।
आता कोण नाही तिकडे, तो ब्रिज आहे नवीन झालाय तो, तिकडे जाताना जाऊया। बघू शकता हे बघा वेंगुर्ला बंदर, वरती जाऊया एकदम मस्त वाटते बघू शकताय। इकडे बोट वगैरे आहेत, फायनली मंडळी आपण त्या साईडला सुद्धा आलो जिकडे मी बोललो होतो मग अशी, आम्ही तिकडे उभो होतो करेक्ट त्या साईडला। चला चालू या साईडला, तुम्ही बघू शकता इकडच्या साईडने खाली उतरण्यासाठी आहे, मी तर फर्स्ट टाइमच आलो इकडे। जर कोणाला माहिती नसेल ना वेंगुर्ल्यामधील नवीन ब्रिज सीलिंग सारखा, तर हा बघा इकडे आहे एकदम जबरदस्त। A few moments later, फायनली तुम्हाला भेटतोय डायरेक्ट घरी। तर आता संध्याकाळ झालेली आहे, 7 वाजलेले आहेत, तर जरा मोबाईल स्विच ऑफ झालेला जिकडे आपण तुम्ही लास्ट आता बघितला तिकडेच मोबाईल स्विच ऑफ झाला, तर नशीब तेच आमचं शेवटचं ठिकाण होतं। त्याच्यानंतर भाडी होती पुढे दोन, ती भाडी कंटिन्यू करून आता नंतर ब्लॉग कंटिन्यू करतोय, तर त्याच्यासाठी सॉरी जरा ब्लॉग एकदम तुटल्यासारखा झालाय पुढे आल्यानंतर। तर आज मोठी गोष्ट म्हणजे आपले सबस्क्रायबर गोव्यावरनं इकडे आले होते, तर त्यांना मला भेटायचं होतं पण माझा मोबाईल स्विच ऑफ झाला आणि मी भाड्यालाच होतो, त्याच्यामुळे माझ्याशी कॉन्टॅक्ट झाला नाही, आईचा पण झाला नाही। तर नंतर त्यांनी मित्राशी माझा कॉन्टॅक्ट केला दुकानावरती कुडामध्ये, आणि तिकडनं मग आना गेला तिकडे, आना त्यांना भेटला, आणि खरं तर त्यांचं सरनेम नाव वगैरे काहीच कळलंच नाही मला अजूनपर्यंत, आणा विसरला काय, आणा बोलण्याच्या गडबड त्यांना पण माहिती नाही। तर तुम्ही जर उद्या ब्लॉग बघत असाल ना तर नक्की तुम्ही कमेंट वगैरे करा आणि नंतर मी तुमच्याशी पर्सनल कॉन्टॅक्ट करतो। तर खूप भारी की ते इकडे आले पण मला आता भेटता आलं नाही, त्याच्यासाठी मनापासून सॉरी। आणि ते देऊन गेले होते आपल्यासाठी गिफ्ट आणाकडे, तर खोलून तर तुम्हाला दाखवत नाही पण काय काय आहे तुम्हाला मी सांगतो आतमध्ये काय काय आई। तर नेसकॅफेचं पॅकेट आहे, मेडिमिक्स साबणाचा एक बॉक्स आहे, आणि ओंकार कडधान्य खातो तर ते कडधान्य आहेत आणि खाऊ होता तर ओंकारने खाऊ मंडई पिशवी आणाकडे होती आणि आणा माझ्या भावासारखाच आहे एकदम। तर मंडई मी त्याच्यामधलं खाऊ वगैरे होतं ना, म्हणजे खाऊ थोडं ते आणायला दिले मी, तर त्याच्यामुळे ते पिशवी वगैरे मी पॅकेट फोडलं त्याच्यामुळे तसं ओपन करून दाखवलेलं नाही। तर आणा शेवटी अंकारच्या सोबतच असतो त्याच्यामुळे आम्हाला काय करायचं हे वाटत नाही, जे काय असेल ते वाटून दोघांमध्ये। हा तेच काय पण असत ते। तर मंडळी तर त्यांना मनापासून थँक्यू की तुम्ही वेळ काढून आलात, तर नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्कीच भेटेन। आम्हाला पण वाईट वाटलं काय, तर त्यांना घरी यायची इच्छा होती पण थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे नाही झालं, तर आता नेक्स्ट टाइम। आणि मी जेव्हा घरी आलो ना संध्याकाळी 4:30 तेव्हा मला कळालं की असं असा विषय होता, आई मला बोलली तेव्हा मला कळालं। आणाला कॉल केला तर आणा बोलला ते भेटून पिशवी देऊन गेले, तर नंतर म्हटलं आता काय करणार। तर उद्या हा ब्लॉग बघत असाल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा ओंकारशी, म्हणजे ओंकार तुमच्याशी बोलेल आणि परत कधी याल तर नक्कीच भेट होईल आपली आणि तेव्हा नक्कीच घरी घेऊन येईल। मंडळी तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरलेलो नाही, माहिती होती पण भाड्याच्या गडबडीत बोललो नाही मी। तर आज पप्पांचा वाढदिवस आहे, 28 आहे आज, आणि आजच्या दिवशी आपले 28,000 सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत, तर दोन्ही गोष्टी एकदम लक्षात राहणार व्यवस्थित। इकडे बाबूचा फ्रेंड पण आलेला आहे गौरव, इकडे बाबू आणि इकडे आई। खर तर झालाय एकदम उशीर, आता टाइम भरपूर झालेला आहे। पप्पा मंदिरात गेले, पप्पा गेलेले मंदिरात, केक कापूया। चला बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पप्पा, हॅपी बर्थडे टू यू। मंडई अशा प्रकारे छोटासा सेलिब्रेशन आमचं झालेला आहे, तर या केक खायला ऐक दे आधी किती अशी दाई
मंडळी या केक खायला। तर मंडळी अशा प्रकारे आमचा वाढदिवस तर साजरा करून झालेला आहे आणि आता आम्ही बसणार आहोत जेवायला। तर वाजलेले आहेत करेक्ट 11:30 होऊन गेलेले आहेत, 11:45 झाले। तर जातो आता जेवायला आणि नंतर ब्लॉग परत एडिट करायचा आहे। सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय।